उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया है कि ओबीसी समाज के आरक्षण में अब कोई नया हिस्सेदार नहीं आएगा, आरक्षण को कम भी नहीं होने दिया जाएगा। उन्होंने स्पष्ट किया कि ओबीसी पर कोई अन्याय नहीं होने दिया जाएगा, राज्य सरकार इसके लिए कटिबद्ध है। सर्वशाखीय कुनबी ओबीसी आंदोलन कृति समिति की ओर से शहर के संविधान चौक पर श्रृंखलाबद्ध आंदोलन किया जा रहा है। उप मुख्यमंत्री फडणवीस ने शनिवार को यहां पहुंचकर यह आश्वासन दिया। उन्होंने कृति समिति का ज्ञापन भी स्वीकार किया। इस दौरान कृति समिति के अध्यक्ष पुरुषोत्तम शाह ने राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबन राव तायवाड़े आदि मौजूद थे। ओबीसी चा आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही। त्या ठिकाणी त्यांच्या मनात जे भय आहे की आमच्याकडे वेगवेगळे वाटेकरी येतील असं आपण होऊ देणार नाही। मी त्यांना हेही सांगितलं आहे की मराठा समाजाला आरक्षण जे काही द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य सरकार योग्य कारवाई करते आहे। त्यामुळे दोन समाज एकमेकाच्या समोर यावेत अशी राज्य सरकारची इच्छा नाही आहे। आम्ही श्री दरांगे पाटील यांचं जे उपोषण होतं त्या संदर्भात शिंदे समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर पुढचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेतला जाईल। पण त्याचवेळी ओबीसी समाजाची एक बैठक देखील मुंबईमध्ये लावण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे। ओबीसी समाजाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या, त्या मी सांगितल्या, काही ज्या राहिलेल्या त्या कधी करणार आहेत हेही सांगितल्या। पण याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक देखील आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आणि मी विनंती केलेली आहे की आता जे काही उपोषण आहे ते उपोषण त्यांनी एकदा चर्चा करावी आणि ते मागे घ्यावं अशी विनंती देखील। उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेच, आमच्या सर्व मागण्या त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी। परंतु माननीय उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं स्वतःचं आहे की सरकारचं आहे हे मात्र आम्हाला समजलेलं नाही। आणि ओबीसी समाजाचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे आता आमचं जे आंदोलन आहे आंदोलन सुरूच राहणार आहे। आपल्याला माहित आहे की त्यांनी आम्हाला सर्वांच्या समोर सांगितलं की 4-5 दिवसांनी आम्ही तुम्हाला बैठकीला मुंबईला बोलावतो, आमच्या संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधी त्या बैठकीला जातील आणि जर सर्व प्रतिनिधी त्याच्या प्रतिनिधीचं एकमत झालं तरच हे निर्णय मागं घेतला जाईल, म्हणजे उपोषण मागं घेतला जाईल। अन्यथा जोपर्यंत मुंबईवरून ऑफिशियली आम्हाला बैठकीचं आमंत्रण मिळत नाही आमची बैठक होत नाही आणि त्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाचे मिनिट्स आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। उद्या चंद्रपूरला मोर्चा आहे, परवा नागपूरला मोर्चा आहे, हे आंदोलन सतत सुरूच राहणार आहे। अन्यथा आंदोलनही सुरू राहणार, इथे साखळी उपोषण सुरू राहणार, ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आम्ही सांगितल्या त्या सर्व सुरू राहणार जोपर्यंत सरकारसोबत, मी सरकार शब्द वापरतो, इथे साहेब आले होते उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारशी चर्चा नाही, सरकारसोबत चर्चा होत नाही, लिखित होत नाही, तुम्हाला आंदोलन सुरू राहणार। फडणवीस ने कहा की उनके मुख्यमंत्री कार्यकाल में मराठा समाज को आरक्षण दिया गया था, अब समाज की इच्छा है कि वह आरक्षण उसे पुनर्मिला चाहिए, इसलिए क्यूरेटिव याचिका दायर की गई है। न्यायाधीश भोसले समिति की सिफारिशों पर भी विचार हो रहा है। अब न्यायाधीश शिंदे समिति गठित की गई है। समिति का मत है कि पहले जो कुनबी थे उन्हें बाद में मराठा कहा गया, इसकी जांच समिति करी है जो एक महीने में रिपोर्ट देगी। उन्होंने कहा कि दो समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हो यह सरकार नहीं चाहती है। हमारा मानना है कि हर समाज की समस्याएं पृथक रूप से हल करनी चाहिए। फडणवीस ने इस दौरान जानकारी दी कि ओबीसी समाज के लिए हर जिले में छात्रावास बनाने के संदर्भ में कल ही बैठक हुई। सरकार कुछ स्थानों पर किराए से इमारत लेने के लिए भी तैयार है। छात्रवृत्ति को लेकर खड़ी हुई समस्या हल की गई है। ओबीसी समाज को 10 लाख घर देने के लिए मोदी सी आवास योजना आरंभ करने का फैसला हुआ है। ओबीसी समाज की विभिन्न मांगों को लेकर अगले सप्ताह मुंबई में राष्ट्रीय ओबीसी महासंघ एवं अन्य संगठनों की संयुक्त बैठक होगी। इस बैठक में मुख्यमंत्री के साथ दोनों उप मुख्यमंत्री एवं सरकार के सभी अधिकारी उपस्थित रहेंगे। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।